कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रश्न बरोबरीचा नाहीच आहे मुळे, तत्वाचा आहे. तत्व तर तेच आहे ना. बर, चूक केली तर माफी मागायला हवी. हो, चूक केली तर माफी मागायला हवी. पण मुळात तुम्ही चूक केलीयत का? तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही चूक केलीयत तर माफी मागा, नाहीतर नको. आणि माफी कशासाठी वदवून घेतात? एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून. आणि चूक म्हणजे तरी काय? अशी एखादी गोष्ट ज्यामुळे ती करणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला काही अपाय होऊ शकतो, किंवा त्या व्यक्तीमुळे दुसऱ्या कुणाचं तरी काही नुकसान होऊ शकतं. आणि या कोल्हापूर प्रकरणात तुम्ही तर म्हणालात की हे सगळं छत्रपतींचा जीव वाचवण्यासाठी करताय तुम्ही. मग तुम्ही माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे? म्हणजे तुला माझी चूक आहे असं वाटत नाहीये तर? अजिबात नाही, कारण तुम्ही नेहमी सत्याचीच कास धराल ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. फक्त या प्रकरणात तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना विश्वासात घ्यावं, कारण या सगळ्यात माझ्यापेक्षा त्यांची साथ जास्त मोलाची. काय सांगताय काय नाम जोशी? हो, अरुणोदय आणि नेटिव्ह ओपिनियन या दोन्ही वृत्तपत्रांच्या मालकांना समन्स धाडल्याची बातमी आहे. ज्या अर्थी सर्व वृत्तपत्रांना बर्व्यांनी समन्स धाडले त्या अर्थी इतक्या सहजासहजी हे प्रकरण शांत होऊ देणार नाहीत ते. बळवंतराव, पुढे काय करायचं आहे आपण? हे पहा, एका अर्थी जे घडलं ते चांगलंच घडलं असं मला वाटतं. ती कशी काय? कालपर्यंत आपण एकटे होतो, परंतु आज आपण एकटे नाही. आपल्या बरोबरीने अरुणोदय आणि नेटिव्ह ओपिनियन देखील आहे. आता आपण सगळ्यांनी मिळून जर कोर्टात या प्रकरणाबद्दल नेमकी मांडणी केली तर आपली बाजू अधिक ग्राह्य धरली जाणार नाही का? हा मुद्दाही खरा आहे तुमचा. शिवाय बरगा गोपाळराव, आपण ज्या गृहस्थांकडून या पत्रांची शहानिशा करून घेतली ते देखील कोर्टात हजर राहतीलच साक्ष द्यायला. आपले काहीही चुकलेले नाही, आपण माफी मागायची नाही. बर, या सगळ्यात शास्त्री भुवांची काय खबर बात? हो, मी जाऊन पाहून आलो त्यांना. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावतच चालली आहे. केसची पहिली तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शास्त्रीबुवा असायला हवे होते आपल्यासोबत. बरं तर झालं असतं, परंतु यावर आता काही उपाय नाही. आता या परिस्थिती विरुद्ध आपल्यालाच खंबीरपणे आणि हिमतीने उभे राहावे लागणार. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.